UGC नेट जून 2024 परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. दिनांक 18 जून 2024 रोजी UGC नेट NTA माध्यमातून जी परीक्षा घेण्यात आली होती आणि त्याच्या पुढे काही नेटच्या परीक्षा त्या ठिकाणी राहिलेल्या होत्या, त्या सर्व परीक्षा या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत. या बाबतीत अधिक माहिती अशी की UGC ची नेट परीक्षा रद्द का केली, हा जो काही प्रश्न आहे, किंवा नेटची परीक्षा नेमकी कधी होणार, परत घेणार का, या बाबतीतली जी काही चर्चा आहे ती चर्चा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण प्रथम आला असाल तर हे चॅनल या ठिकाणी आपण सबस्क्राईब करावं. आपल्या विद्यार्थी मित्रांना या बाबतीत माहिती सांगावी आणि ज्या विद्यार्थ्यांना शेटनेट मराठी हे ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी 95-03-28-19-28 किंवा 86-68-38-22 या नंबरवर कॉल किंवा मेसेज करावा. विद्यार्थी मित्रांनो, नीट परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे या माध्यमातून. त्याचं कारण म्हणजे मागील नीट परीक्षेत झालेला गोंधळ आणि त्या गोंधळाच्या अनुषंगाने ही जी काही नेट परीक्षा ही त्या ठिकाणी NTA घेत होतं आणि त्याच्या माध्यमातून अधिकची जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी लक्षात घ्या. नीट पाठोपाठ नेटही वादामध्ये, या बाबतीतल्या बातम्या आता वर्तमानपत्रात येऊ लागलेल्या आहेत. एकूणच विश्वासार्हतेची तडजोड, परीक्षाचं रद्द, लाखो विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. परंतु राष्ट्रीय चाचणी संस्थेने म्हणजेच NTA ने घेतलेल्या UGC नेट परीक्षेच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत तडजोड झाल्याची माहिती मिळाल्याने शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षाचं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेमध्ये जो गोंधळ झाला किंवा गैरप्रकार झाला त्याचा आरोप ताजा असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळेल. संभाव्य गैरप्रकाराची तपासणी करण्यासाठी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजे CBI सोपवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. नीटच्या परीक्षेतील गोंधळावरून देशभर विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून विरोधकही सरकार टीका करत आहेत. पार्श्वभूमीवर दिनांक 18 तारीख 2024 देशातील विविध केंद्रावर राष्ट्रीय पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती. आधीची पद्धत मोडून यंदा कागद आणि पेनच्या सहाय्याने परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला विक्रमी 11 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. मात्र परीक्षा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षा रद्द करत असल्याचे जाहीर केले. विद्यापीठ अनुदान आयोगाला राष्ट्रीय सायबर गुन्हे विश्लेषण पथकाकडून परीक्षेबाबत काही माहिती समजली आणि मग परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राखण्यासाठी नुकतीच आयोजित केलेली ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे असे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास जो आहे तो CBI सोपवण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. परीक्षा नव्याने घेतली जाणार असून त्याबाबत अधिक जी माहिती आहे ती जाहीर केली जाणार जाईल असंही यावेळी सांगण्यात आले. सहाय्यक प्राध्यापक निवड होण्यासाठी आणि विद्यापीठामध्ये PhD अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी UGC परीक्षा ही घेतली जाते. नीटच्या बाबत जो अहवाल आहे तोही मागितला आहे. विशेषतः पाटण्यात नीट परीक्षेतील गैरप्रकार झाल्याच्या आरोपानंतर या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बिहार पोलिसांना दिले आहे. बिहार आणि इतर काही राज्यांमध्ये या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा आणि इतर गैरप्रकार झाल्याचा आरोपही झाला आहे. यापैकी पाटण्यात झालेल्या गैरप्रकाराबाबत अहवाल मंत्रालयाने मागितलेला, याबाबतची माहिती आपल्याला या माध्यमातून सांगता येईल. परंतु नेट परीक्षा, विशेषतः नेटमध्ये जे वेगवेगळे विषय आहेत, मराठी, हिंदी, इंग्रजी असे एकूण 82 विषयाच्या संदर्भात ही परीक्षा घेतली जाते. वेगवेगळ्या विद्यापीठाच्या अंतर्गत जे काही सेंटर दिले जातात त्या माध्यमातून, परंतु ही परीक्षा आता रद्द झाली आहे. ही परीक्षा परत घेतली जाणार आहे याबाबतची माहिती आपण
सेटनेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर पाहूत, परंतु UGC जी काही वेबसाईट आहे त्यावरही आपल्याला याबाबत माहिती पाहता येईल, किंवा आपल्या ग्रुपच्या माध्यमातूनही मी माहिती आपणापर्यंत पोहोचून, तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो. धन्यवाद.